सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वाकचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, विघ्नहर्ता गणेशाचं आगमन हे घराघरांमध्ये झालेलं आहे. विघ्नहर्ता आहेत हो, आणि आपला आजचा कार्यक्रम हा आरोग्यविषयक आणि डॉक्टरांचा असा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्या आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत, जिथे जिथे विघ्न आहेत त्या विघ्नांना बाजूला सारून त्यातनं आपल्या आरोग्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी या गणेशाचं आपण खरोखरच खूपच असं महत्वपूर्ण एक स्वतःहून पाऊल पुढे घेऊन त्याच्या दृष्टीने या गणेशाकडे आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भ राहणं म्हणजे स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग होणं. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भधारणा ही प्रक्रिया जर आपण पाहिली तर खरोखरच त्याची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे. पती आणि पत्नी यांच्या नात्यामधलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य हे जर उत्तम असेल आणि त्यावेळेला जर गर्भ राहिला तर तो खरोखरच उत्तम प्रतीचा गर्भ राहतो असं आपण म्हणतो. परंतु आजकाल आपण पाहतो की वंध्यत्वाचं प्रमाण हे खूपच जास्त वाढत आहेत. कारण याला अनेकविध आहेत. आपली बदललेली जीवनशैली आहे, आपलं चुकीच्या पद्धतीने आहाराचे नियम पाळणं आहे, किंवा अगदीच झालेला व्यायामाचा अभाव आहे. परंतु वंध्यत्वाची जेव्हा आपण चिकित्सा सुरू करतो तेव्हा स्त्रीला मात्र केंद्रबिंदू धरलं जातं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये याच वंध्यत्वावरती आयुर्वेद उपचारांच्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने एक दृष्टिकोन टाकू शकतो की जिथे आपल्या जीवनशैलीला सोबत घेऊनच आपण या चिकित्सेचा समन्वय करू शकतो. आणि म्हणूनच या विषयाच्या आम्ही आज सुंदर मार्गदर्शन तुमच्या समोर करणार आहोत, स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद. आणि याच्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलेलं आहे वैद्य सचिन भागवत गोडसे यांना. नमस्कार सर, हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, यापूर्वी सुद्धा काही विशेष कार्यक्रमांमधून सर आपल्याला लाभलेले होते. आजच्या स्त्री वंध्यत्वावरती आयुर्वेदाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांची थोडक्यात ओळख पाहूयात. वैद्य सचिन भागवत गोडसे हे आयुर्वेदाचार्य आहेत. गेली जवळजवळ 10 वर्षे श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस सर करत आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून श्री विश्वार्पण या बहुउद्देशीय संस्थेमार्फत रोग निदान व उपचार शिबिरे तसंच आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासाठी विविध ठिकाणी सर व्याख्यानं देत असतात. स्त्री वंध्यत्वामध्ये सरांचा चिकित्सेमध्ये हातखंडा आहेच, त्याचसोबतच इतरही अनेक व्याधी जसं उंची वाढवणे, किडनीचे विकार, पोटाचे विकार, संधिवात, आमवाद आणि पुरुष वंध्यत्व यामध्ये सुद्धा सर अनेकविध यशस्वी चिकित्सा करत असतात. आजपर्यंत स्त्री वंध्यत्वासाठी अनेकविध रुग्णांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि कुर्डुवाडी शिवाय मुंबई, पुणे, दौड आणि ठाणे या ठिकाणी सुद्धा सर आपली सुविधा पुरवतात. प्रेक्षक हो, खरोखरच स्त्री वंध्यत्वाचा सुंदर विचार आयुर्वेदाच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. तुम्ही सुद्धा उत्सुक असाल या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी तर सर्वप्रथम पाहूयात आपले फोन नंबर. 022 हा कोड नंबर आहे आणि लँडलाईन नंबर 2490808050 तसंच 2498808050. आपले प्रश्न हे आजच्या विषयाला अनुसरून असू देत, तसंच प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज मात्र बंद ठेवा, जेणेकरून तुमचे प्रश्न थेट आमच्यापर्यंत येतील आणि खात्रीशीर आम्ही त्यांचं समाधान करू शकतो. चला तर आजचा जो विषय आहे की स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद याच्याबद्दल सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. सर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. वंध्यत्व म्हटलं की खरोखरच सर्व दृष्टीने एक निराशेची झळ आलेली आहे असं जाणवतं, पण खरोखर वंध्यत्व आपण कधी म्हणतो, कुठल्या अवस्थेत आपण आता वंध्यत्व आलेलं आहे असं स्वीकारतो? बरोबर. वंध्यत्व म्हणजे काय की ज्यावेळी एक दाम्पत्य स्त्री आणि पुरुष हे परिपूर्ण वीर्यत्व असणं, समुचित धातू असणं, परस्परावरती अनुरक्त असणं किंवा परस्परावरती प्रीती असणं आणि योग्य ऋतूकाली जर का त्यांनी संबंध ठेवले आणि त्यानंतर असं 1 ते 1.5 वर्ष संबंध ठेवून सुद्धा जर का त्या दाम्पत्याला अपत्यप्राप्ती नाही झाली तर आपण असं म्हणू शकतो की वंध्यत्व आलं आहे त्यांच्यामध्ये. काय होतं बऱ्याचदा की हे सर्व असतं, त्यामध्ये परिपूर्ण वीर्यत्व असतं. परिपूर्ण वीर्यत्व म्हणजे काय की त्या स्त्री शरीरामध्ये तिचं जे काय आहे अवयव असतील किंवा स्त्रीचे जे जननांग आहे त्याची पूर्ण वाढ होणं. बरं. त्यानंतर तिचं वय, जे आयुर्वेदानुसार वय जे 16 सांगितलेलं, तुम्ही म्हणाल की कायद्यानुसार वय आहे 8, त्यामध्ये धातू, समुचित धातू म्हणजे काय की त्या स्त्रीमध्ये ज्यापासून मूल किंवा ज्यापासून अपत्य निर्मित होणार आहे ते म्हणजे रस, रक्त, मांस, मेद
अस्थी मज्जा आणि शुक्र, पुरुषांमध्ये शुक्र तसंच स्त्रीमध्ये अर्थधातू सातवा धातू ज्याला म्हणलं जातं, ह्याचं प्रमाण कसं आहे, म्हणजे वृद्धी पण नसू नये क्षय पण नसू नये आणि त्याच्यामध्ये दुष्टी पण नसावी, त्याच पद्धतीने दोष त्यामध्ये बिघड नसावा म्हणजे प्राकृत अवस्थेमध्ये दोष असावे, त्याचबरोबर मल, जसं रज हा मल आहे, रज हा उपधातू मानला जातो की जो स्त्री शरीरातून दर महिन्याच्या महिन्याला ज्या मासिक पाळीवाटे तो बाहेर पडला जातो, मल मूत्र ज्या पद्धतीने त्याचं प्राकृत वहन होत असतं म्हणजे प्राकृत निष्क्रमण होत असतं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित साफ होतं, लघवी व्यवस्थित साफ होते, त्याचा काही त्रास होत नाही, त्या पद्धतीने दर महिन्याच्या महिन्याला त्या स्त्री शरीरातून पाळीचा स्त्राव हा न त्रास होता, म्हणजे न दाह होता, न वेदना होता, न काही त्रास होता, व्यवस्थित जर होत असेल, वेळच्या वेळेला होत असेल, तर ह्याचा अर्थ की समुचित धातू असेल, म्हणजे दोष धातू मल हे तिन्ही जर प्राकृत असतील, परस्परावरती प्रीती असेल, परस्परावरती अनुरक्त असतील आणि योग्य ऋतुकाली, ऋतुकाल म्हणजे पाळीचे चार दिवस सोडल्यानंतर पुढचे जे येणारे 16 दिवस आहे तो काल म्हणजे ऋतुकाल असतो, ज्यामध्ये गर्भधारणा होत असते. जसं एक उदाहरण जर घेतलं आपण की बाहेर आपण पाहतो की एखादा जर का गहू किंवा ज्वारी असेल जे आपल्याला धान्य पेरायचं आहे ते योग्य काळी पेरलं पाहिजे, त्यामध्ये ते जे बीज आहे ते व्यवस्थित पाहिजे, म्हणजे उत्तम बीज असायला पाहिजे, त्यानंतर ज्या जमिनीमध्ये पेरायचं आहे त्या जमिनीची मशागत ही उत्तम झालेली पाहिजे, म्हणजे योग्य ऋतू असला पाहिजे, योग्य बीज असलं पाहिजे आणि योग्य क्षेत्र असलं पाहिजे. तसं त्याचबरोबर त्यासाठी अंबू, म्हणजे जसं पाणी लागतं ते झाड किंवा ते रोप उगवण्यासाठी, त्याच पद्धतीने स्त्रीच्या शरीरामधला जो रसधातू आहे ज्याच्यापासून त्या रजाची उत्पत्ती होत असते तो रसधातू हा प्राकृत पाहिजे, त्याचं पचन हे व्यवस्थित असलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या स्त्री शरीरामध्ये हे जे प्रमाण आहे तेही व्यवस्थित असायला पाहिजे. मग मात्र हे असं सर्व एकत्र आल्यानंतर जर का त्यांनी 1-1.5 वर्ष संबंध ठेवल्यानंतर जर का अपत्यप्राप्ती होत नसेल, कुठंतरी अडथळा येत नसेल, तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणू शकतो. ह्याचा अर्थ वंध्यत्व म्हणजे कोणता मोठा आजार नाहीये, वंध्यत्व म्हणजे काय की त्या ही जी नैसर्गिक प्रक्रिया प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये गर्भधारणा करण्याची किंवा पुनरुत्पादन करण्याची निसर्गाने दिलेली एक वरदानच आहे, त्यांच्यामध्ये ती क्षमता असतेच, फक्त कोणता अडथळा आलेला आहे त्याचं योग्य निदान झालं, त्याची चिकित्सा झाली योग्य पद्धतीनं, तर मग मात्र त्यांच्यातलं जे वंध्यत्व आलेलं आहे ते आपण टाळू शकतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन अपत्याचा किंवा त्यांच्या आयुष्याच्या वेलीवरती एक आपण सुखाचा क्षण आपण देऊ शकतो, हे नक्की आहे. खरोखरच तसं आपण पाहिलं तर खरोखरच ही एक नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे, त्यामुळे जिथे आज अडथळे असू शकतात त्या पॉसिबिलिटीजवरती आम्ही विचार करणार आहोत आणि अर्थातच स्त्री शरीराला सेंटर पकडून. सर, एक प्रेक्षक आहेत तुमच्याशी बोलण्यास उत्सुक, लीना यांचा फोन आलेला आहे. नमस्कार. तुम्हाला 6 वर्ष झाले. हा बोला लीना, प्रश्न विचारा आपला. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. हा हा. आणि मला मूल होत नाही. बर, काही ट्रीटमेंट घेतली आहेत का आपण? भरपूर दवाखाने केले मी, पण काही फायदा नाही. दोष काय सांगितलाय काय आणि वय आपलं? पीसीओडी झाला असं सांगितलं. पीसीओडी झाला, ठीक ठीक. वय किती आपलं? माझं वय 30 आहे. ठीक आहे. गृहिणी, काम काम काय करता आपण? बरं बरं, ठीक आहे लीना जी, करतो आम्ही मार्गदर्शन. वय 30 वर्ष आहे त्यांचं, पीसीओडी. काय सांगूया सर त्यांना? आजकाल बऱ्याच प्रमाणात हा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आमच्याकडे दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात त्यामध्ये 80% पेशंट हे पीसीओडीचे दिसतात आणि सेकंड इन्फर्टिलिटीचे, ह्याच्यामध्ये प्रमाण म्हणजे प्रचंड वाढत चाललेलं आहे. आपण हे एक एक टप्प्याने सांगत जाणारच आहोत, पण पीसीओडीमध्ये त्यांना आता सध्या तरी उत्तर बस्ती करणं, बस्ती करणं आणि त्या ठिकाणी पिचूधारण करणं, ह्या 3 पद्धती हे ट्रीटमेंटचा भाग झाला. दुसरं, त्यांच्या आहारामध्ये थोडासा बदल करावा लागेल. खारी खोबरं, दूध, तूप किंवा आपण मुगाचे लाडू, मुगाच्या डाळीचं वरण, ज्वारीची भाकरी, अशा पद्धतीचा हलका आहार घ्यायला पाहिजे त्यांनी. जर हे चालू असेल त्यांचा स्कूटीवरचा प्रवास वगैरे किंवा अतिप्रवास होत असेल तर ते त्यांनी टाळायला पाहिजे. अनुलोम विलोम, कपालभाती आणि सूर्यनमस्कार, ह्या पद्धतीने त्यांच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून घेतला. 2 वेळचं जेवण वेळेवरती आणि दिवसात झोपू नये, अशा पद्धतीने जर का त्यांनी जीवनशैली ठेवली तर मला वाटतं त्यांचा पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होईलच. आणखी ह्याच्या पुढचं जे आहे ते मात्र मी तुम्हाला पुढचं आणखी ह्याच्यामध्येच आपण त्यांना मार्गदर्शन करूया. लीनाजी, आपण कार्यक्रम काय होतं
कारण काय होतं की वंदेत्व हा जो भाग आहे तो फक्त स्त्रीमध्ये नाही, स्त्री आणि पुरुष हे दोघांमध्ये पण त्यामध्ये दोघांच्या मुळेही वंदेत्व येऊ शकतं. पण आजचा आपला विषय जो आहे तो स्त्री वंदेत्वाचा आहे, त्यामुळे आपण जो बराच विचार करणार आहे तो स्त्रीशी अनुसरणच करणार आहे. त्यामुळे असं वाटू नये की बाबा फक्त स्त्रीमध्येच दोष असतो, कारण बाहेरच्या समाजाची मानसिकता जी आहे ती अशी झालेली आहे की म्हणजे दोष म्हणलं की वंदेत्व आलं की त्या स्त्रीवरती दोष दिला जातो, तर तसं नसून आजचा विषय फक्त आपला स्त्री वंदेत्वाचा आहे. त्या अनुषंगानं आपण जी कारणे किंवा त्याची जी लक्षणे ही स्त्रीच्या बाबतीतलीच पाहणार आहोत. पुरुषही तेवढाच जबाबदार असतो, मात्र त्याची जी लक्षणे त्याची कारणे आणि त्याचा जो विचार आहे तो मात्र आपण पुढच्या किंवा तरी एपिसोडमध्ये आपण ते निश्चित भागामध्ये आपण पुरुष वंदेत्वावरती विचार करणारच आहोत. सर, गर्भधारणा राहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि स्त्री शरीराचं माध्यम आहे ते की 9 महिने 9 दिवसांसाठी बाळ आपल्या गर्भात राहतं. परंतु मग स्त्री शरीराचं आरोग्य कसं असलं पाहिजे चांगला गर्भ राहण्यासाठी? बरोबर आहे, त्या स्त्रीच्या शरीरामधले सर्व धातू, त्यांचे मल आणि त्यांचे काय म्हणू त्यांचे जे कार्य आहे ते व्यवस्थित जर असेल तर त्या स्त्री शरीरामध्ये गर्भधारणाही नॅचरल होत असते. आणि हे छोट्या छोट्या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला समजत असतं. एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला की आपल्याकडे परवाचे एक पेशंट सांगतो, त्यांचं नुकतंच लग्न झालं, त्यानंतर साधारण 3-4 पहिल्या 1-1.5 वर्ष तर त्यांनी काही हे केलेलं नाही, ट्रीटमेंट वगैरे काही घेतले नव्हते, पण साधारण पुढचे 2 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली, म्हणजे टोटल 4 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्यांनी रिपोर्ट वगैरे पाहिले, तपासण्या झाल्या, त्यांच्या आधुनिक तपासण्या झाल्या, पण दोघांतही दोष नव्हता, तरी सुद्धा गर्भधारणा का होत नाही हे त्यांना हे पडलेलं होतं. कारण काय असतं, बऱ्याचदा सुरुवातीला 1-2 वर्ष कोणी विचारत नाही, पण घरामध्ये एकदा विचारायला सुरू झाली की अजून कसं काय पाळणं हल्ला नाही, अजून कसं काय, मग मात्र त्यांना टेन्शन यायला लागतं. मग त्यांना कुणी जस्ट विचारलं तरी सुद्धा त्या दाम्पत्याला हे येऊ लागतं, म्हणजे चिडचिडपणा येऊ लागतं आणि मानसिक ताण पण त्यामध्ये येऊ शकतो. असं होतं, गोष्ट एकदम छोटी होती, त्या स्त्री त्यांचा जो हिचा स्त्री जी होती तिच्यामध्ये हा जो त्रास होता. आता पहिला जो प्रश्न विचारला त्यांनी पेशवडेचा, त्याला अनुसरून ही केस आहे की त्यांचा जो प्रवास असायचा तो रोज साधारण 10 ते 15 किलोमीटर कॉलेजला स्कूटीवरून जाणं येणं हा प्रवास होता. ह्याच्यामुळे काय झालं होतं की त्या ठिकाणी दारडेता आलेली होती, योनी भाग या ठिकाणी दारडेता आली होती. ज्या ठिकाणी मृदुता असायला पाहिजे, सुशिरत्व असायला पाहिजे, म्हणजे जमीन ज्या पद्धतीने भुसभुशीत असायला पाहिजे, त्या ठिकाणी त्या जो अपत्यपत आहे त्या ठिकाणी कडकपणा आणि टणकपणा आलेला होता. त्याच्यामुळे वाटेल ही गोष्ट छोटी आहे, पण त्यामुळे काय होत होतं की त्या ठिकाणी जे शुक्राणू जायचे त्या ठिकाणी थांबतच नव्हते, म्हणजे डायरेक्ट बाहेर यायचे ते, म्हणजे त्या ठिकाणी जास्त काळ टिकत नव्हते आणि दुसरे जर टिकले तर ते मरायचे. हा परिणाम कशामुळे आलेला होता की जो आजचा जो आपला आहार आहे, जे तिखट तेलकट आंबट किंवा बाहेरचं खातो म्हणतो किंवा फास्ट फूड किंवा जंक फूड, हे जे आहार घेतो त्यानं काय होतं की त्यानं शरीरामध्ये पित्त वाढतं. दुसरं जे वृक्ष खाणं, ड्राय खाणं, अतिजागरण करणं, त्यानंतर हे हा जो अतिप्रवास झालेला होता त्याच्यामुळे शरीरातला वात वाढतो. ह्या 2 गुणांनी काय होतं, जर वात वाढलं तर त्या ठिकाणी वृक्षता वाढते, पित्त वाढलं तर उष्णता वाढते. ज्यावेळी ही उष्णता आणि हेच जे वायूचे वृक्षपण आहे तो त्या पाळीच्या ठिकाणी येतो किंवा त्या अपत्यपथामध्ये येतो, त्या ठिकाणची जी भुसभुशीत जमीन आहे त्या ठिकाणी कडकपणा यायला लागतो. उष्णतेने काय होतं, त्या ठिकाणी आग निर्माण व्हायला लागते, म्हणजे ह्यांचं जे सहचर्य जीवन किंवा ह्यांचे जे संबंध आहेत ते सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. मग त्या ठिकाणी सकष्टता असणे, वेदना असणे, दाहा असणे, शूल असणे, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी लक्षण असतात, म्हणजे संबंध सुद्धा व्यवस्थित होत नसतात त्या ठिकाणी. त्यानंतर त्या ठिकाणी शुक्र पडले तर तो लगेच बाहेर येतो, कारण त्या ठिकाणी जी कडक आणि उष्णता असलेली जी जमीन आहे त्या ठिकाणी आपण जर का एखादं बी टाकलं तर ते रुजेल का, नाही रुजेल, त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये होत होतं, त्या पद्धतीने हा त्यांच्यामध्ये दोष होता. आपण काय केलं, त्यांच्यातली वात आणि पित्ताची आतून अभ्यंतर चिकित्सा केली आणि त्या ठिकाणी फक्त उत्तर बस्ती वाताचा जो दोष आहे तो हे केलेला होता कमी करण्यासाठी, अनुलोमन म्हणजे बस्ती आणि उत्तर बस्ती, आणि त्या ठिकाणी स्नेह पिचो गंधर्व तेलाचे पिचो त्या ठिकाणी ठेवले होते. ह्या साध्या ट्रीटमेंटनं त्यांना साधारण 3 ते 4 महिने त्या ठिकाणी मऊ सुशिरता आणि काय म्हणू आपण त्या ठिकाणी भुसभुशीतपणा त्या गर्भाशयाच्या ठिकाणी आला आणि त्यांना गर्भधारणा राहिली. पण ही गोष्ट जरी छोटी वाटत असली तर त्यांच्या आयुष्यातली ही जी 4 वर्षे गेली ना ते मात्र ते ज्यांच्या आयुष्यात हे वंदेत्वाचा प्रॉब्लेम आलाय हे त्यांनाच कळू शकतं. खरोखरच आताच आपण पाहिलं की गोष्ट अगदी आपल्याला छोटीशी वाटते, परंतु त्या दरम्यान जे एक प्रेशर, टेन्शन आजच्या भाषेत आपण म्हणतो, मानसिक ताणतणाव, याचा संपूर्ण परिणाम हा आपल्या शारीरिकवरती सुद्धा होत असतो. आणि सर उल्लेख आपणही केला की सामाजिक प्रेशर जे येतं आणि ती स्त्री एवढी हळवी होऊन जाते त्यावेळेला आणि त्यातनंच तिने बाहेर यावं, म्हणूनच आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये काही विशेष टिप्स सुद्धा त्या दृष्टीने देणारच आहोत. अजूनही या विषयाची चर्चा करायची आहे तुमच्यासोबत, परंतु आता वेळ आहे लहानशा विश्रांतीची, त्यामुळे लगेचच पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये.
सर आताच तुम्ही थोडक्यात उल्लेख केला होता की मासिक पाळी, तर मासिक पाळी नॉर्मल असणं आणि त्याच्यामध्ये बिघाड होणं आणि याच्यामुळे येणारं वंध्यत्व याच्याबद्दल आम्हाला काही विशेष सांगू शकाल? बरोबर आहे. मासिक पाळी म्हणजे काय की दर महिन्याच्या महिन्याला त्या स्त्री शरीरातून जे रज स्वरूप धातू आहे, रज स्वरूप जो उपधातू आहे तो शरीराच्या बाहेर पडत असतो. हा तयार कसा होतो ते सांगतो. रसाचा उपधातू म्हणून रज तयार होतं. रजसी पुराणे गते च्या अवस्थेत असं म्हणलं जातं, म्हणजे जे नवीन आहे त्या ठिकाणी आर्तो धातू असतो तो जर का एक महिना त्या ठिकाणी राहिला त्यानंतर गर्भधारणा जर नाही झाली तर त्या गर्भाशयाच्या आतील जे अस्तर आहे ते हे होतं, पुराण होतं आणि तिथून ते रज म्हणून बाहेर टाकलं जातं. हे रज कसं टाकलं जाईल दर महिन्याच्या महिन्याला, साधं थोडक्यात समजण्यासाठी सांगतो की काही त्रास न होता बरोबर महिन्याच्या महिन्याला साधारण 28 दिवसानंतर पाळी यायला पाहिजे. 4 दिवस व्यवस्थित राहायला पाहिजे, ना कमी ना जास्त. त्याचं वर्णन ग्रंथामध्ये असं केलंय, शशाश्रू प्रतिमम म्हणजे शशाचं रक्त आहे त्या पद्धतीनं गड, लाक्षारसोपमम म्हणजे लाक्षारस आहे त्या पद्धतीनं फिक्कट रंगाचा असावं. आणि सर्वात महत्वाचा गुण सांगितलेला आहे, यच्छ धौतम विरिज्यते म्हणजे धुतल्यानंतर जे कपड्यावरचे डाग आहेत ते त्याच्यावरून निघून गेले पाहिजेत. अशूलता म्हणजे त्या ठिकाणी दहन असलं पाहिजे, त्या ठिकाणी वेदना नसले पाहिजेत, म्हणजे पिरियड केव्हा आला आणि केव्हा गेला हेही समजलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर का रज स्त्राव होत असेल किंवा महिन्याची ती पाळी येत असेल तर त्याला नॉर्मल किंवा प्राकृत पाळी म्हणली जाते. त्याचं जे प्रमाण आहे ते साधारण 4 अंगुली असं सांगितलंय, म्हणजे साधारण 4 दिवस एक 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 अंगुली. प्रत्येकाचं थोडंफार प्रमाण वेगळं येऊ शकतं, पण कमी नसावं, जास्त नसावं, त्रास नसावा. पाळी जसं आपण मलमूत्राचे वेग केव्हा आले केव्हा जातात हे समजत नाही, त्या पद्धतीने जर का पाळी येत असेल तर ती ही नॉर्मल किंवा प्राकृत आहे असं समजू शकतो आपण. आणि दुसरं की त्यातून पुढं ते रजस हे झाले म्हणजे पाळी झाल्यानंतर जे काही ऋतूकाल येतो त्यामध्ये जर का गर्भधारणा झाली तर याचा अर्थ असा असतो की जे आर्तव आहे किंवा जी गर्भशय आहे किंवा ज्याला बीजरूप आर्तव म्हणतात ते प्राकृत आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण जे खाल्लेला महिन्यापूर्वीचा आहार असतो त्याच्यातून त्या रजेची उत्पत्ती झालेली असते. म्हणजे ह्या महिन्यात आलं म्हणजे त्या महिन्याचाच किंवा त्या वेळच्या शरीराचा विचार न करता एक महिना अगोदर त्या स्त्रीनं काय आहार घेतलाय, कसा विहार केलाय, ह्याचं स्वरूप त्या ठिकाणी येत असतं. हे ज्यावेळी बिघडतं त्यावेळी काय होतं, वाताचं पित्ताचं आणि कफाचे दोष त्यामध्ये येतात. समजा वाताचे दोष आला तर रज कमी प्रमाणात येईल, सश्वल येईल, वेदना जास्त होईल, त्यानंतर पिरियड थोडासा उशिरा येऊ शकतो. अशा पद्धतीने वाताचे लक्षणं असतात. पित्ताची लक्षणं आली तर त्या ठिकाणी दहा असू शकतो, त्यानंतर दुर्गंध असू शकतो, कुणब ग्रंथी, प्रेतवध ग्रंथी, अशा पद्धतीचा दुर्गंध येऊ शकतो त्यामध्ये. त्यानंतर कफनात जर दृष्टी झालेली असेल तर त्यामध्ये काय होतं, श्वेत स्त्राव येऊ शकतो, पिच्छलता येऊ शकते, त्यानंतर कमी स्त्राव असतो आणि जो पिरियड आहे तो मात्र लवकर येऊ शकतो. अशा पद्धतीची लक्षणं त्यामध्ये येत असतात. म्हणजे वाताची दृष्टी असेल, पित्ताची दृष्टी असेल आणि कफाची दृष्टी असेल, ह्या तिन्ही दृष्टी जर झाल्या तर मग मात्र त्यातून होणारे जे काही आर्तव आहे, बीजरूप आर्तव आहे, ते त्या वातानं किंवा त्या पित्तानं किंवा कपन दुष्ट आहे असं त्याचं अनुमान करता येतं. आणि असं बीज रूप आर्तव जे वातानं किंवा पित्तानं हे दूषित झालेलं आहे हे मात्र गर्भनिर्मितीसाठी उपयोगी पडत नाही आणि तिथून पुढे अनपत्यता किंवा वंध्यत्वाला हे कारण ठरू शकतं. इतका हा जो सूक्ष्म विचार आहे की वात पित्त आणि कफाच्या दृष्टीमुळे जी काही लक्षणं दिसतात, आणि सर बऱ्याचदा असं होतं की पेशंट ही लक्षणं सांगत असतो आपल्याला, त्यामुळे तिथूनच आपल्या संस्थेमध्ये बिघाड होत चाललेला आहे हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. सर एक प्रेक्षक आहे तुमच्याशी बोलण्यास उत्सुक, ईश्वर यांचा फोन आहे. नमस्कार. सर आपल्या मुलीचं लग्न झालंय, 1 वर्ष झालं तिला. तिचं वय 22 वर्ष आहे आणि जावायचं वय 24 आहे. तर नैसर्गिक प्रेग्नन्सी साठी वाट बघायची ना का डॉक्टर ट्रीटमेंट चालू करायची? बाकी इतर काही त्रास आहे का त्यांना? नाही काही नाही, नॅचरल आहे. ठीक आहे. पाळी वगैरे रेग्युलर येते? हॅलो, पाळी वगैरे तिची रेग्युलर येते का? रेग्युलर येते सर. बरं, ठीक 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 आहे, करतो आम्ही आपल्या मुलीसाठी मार्गदर्शन. सर काय सांगूया? छान प्रश्न विचारला त्यांनी. अगोदरच त्यांना काळजी आहे किंवा इन्फर्टिलिटी येऊ नये, म्हणजे हे एक जागरूक नागरिकाचं किंवा सजग नागरिकाचं लक्षण आहे. बरोबर. तर यांच्यासाठी मला असं सांगायला आवडेल की त्यांची जी पाळी वगैरे सगळं नॉर्मल असेल तर त्यांच्या आहारामध्ये आणि त्यांच्या विहारामध्ये थोडंफार जर बदल केला तर मला वाटतं निश्चित त्यांना प्रेग्नन्सी राहायला मदत होईल. सकाळी दिनचर्या ज्याला म्हणलं जातं, सकाळी लवकर उठणं, त्यानंतर अनुलोम विलोम, कपालभाती ह्यासारखे प्राणायाम करणं, ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की जर का सलग 90 दिवस म्हणजे 3 महिने सूर्यनमस्कार रोज केले, आहारामध्ये बदल केला, वेळच्या वेळेला जर का जेवण केलं त्यांनी तर कोणत्याही मासिक पाळीच्या ज्या तक्रारी आहेत त्या तर जातात आणि गर्भधारणा व्हायला मदत होत असते. अशा पद्धतीने त्यांनी दिनचर्या ठेवावी आणि आहारामध्ये खारीक, खोबरं, हळीव, दूध, तूप ह्याचा वापर करावा, म्हणजे त्यांना गर्भधारणा लवकर होऊ शकेल. दुसरं, फळामध्ये डाळिंब आणि अंजीर ह्याचा जर त्यांनी उपयोग केला
तर गर्भधारणा अजून लवकर राहण्यासाठी मदत होत असते. खरोखरच. आणि त्यांचं वयही लहान आहे, त्यामुळे आतापासून आहारातले हे नियम इमिजिएट जर तुम्ही सुरू केले तर खरोखरच लगेचच गर्भधारणा होऊ शकते. सर, आता वंध्यत्वामध्ये जेव्हा आपण स्त्रीचा विचार करतो तेव्हा स्त्री शरीरामध्ये काय काय कारणं असू शकतात की ज्यामुळे वंध्यत्वाचा तिला त्रास? बरोबर आहे, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण वंध्यत्व कशामुळे येते हेच माहीत नसतं. आता ह्या प्रेक्षकांवरून सुद्धा आपल्या लक्षात येत असेल वंध्यत्व काय येतं, तर त्याची थोडक्यात आपण कारण पाहूया की स्त्री शुक्र ह्यामध्ये दृष्टी असणं, बरोबर, त्यानंतर पुरुष शुक्र ह्यामध्ये दृष्टी असणं, आजच्या विषय आपला स्त्री शुक्र हे दुष्ट असणं म्हणजे अर्थव दूषित असणं, स्त्री बीज दूषित असणं थोडक्यात, हे एक. स्थानिक दृष्टी असणं म्हणजे गर्भाशय किंवा त्यानंतर योनी ह्या भागी स्थानिक दृष्टी असणं. दुसरं सार्वदेहिक दृष्टी असणं म्हणजे फक्त स्थानिक नाही तर त्या सर्वदेहिक शरीरामध्ये काही इतर आजार असतील तर त्याच्यामुळेही दृष्टी येऊ शकते. दुसरं आहारामध्ये विहारामध्ये त्यांच्या जर का दोष असेल. तिसरं इतर आजाराचं स्वरूप म्हणून त्यांच्यामध्ये आलेलं वंध्यत्व असणं. अशा इतर अनेक कारणांचा आपण विचार करू, पण हे थोडक्यात एक एक गोष्टीचा आपण विचार करत जाऊया. पहिलं की त्यांच्या जर पाळीमध्ये दोष असेल तर दृष्टी येऊ शकते, म्हणजे रजेची जर विकृती असेल तर. रजेची विकृती का होते किंवा आर्थोबीजेची विकृती का होते, स्त्री बीजेची विकृती होते म्हणजे काय होतं? आर्थोधातू म्हणजे शरीरातला स्त्रीच्या शरीरातला सातवा धातू आहे. जसं रसातून रक्ताची, रक्तातून मांसाची, मांसातून मेदातून अस्थी, अस्थीतून मज्जा आणि मज्जेतून शुक्र पुरुषाच्या शरीरात तयार होतं, तसं मज्जेतून स्त्रीच्या हे स्त्रीचं आर्थव तयार होत असतं. हे कसं होतं, ज्यावेळी रसाचा उपधातू म्हणून आपण रज पाहतो त्याच पद्धतीने मज्जेचा पुढचा जो धातू आहे तो आर्थव अशा पद्धतीने पाहिलं जातं. रस म्हणजे काय की आपण जो खाल्लेला शरीरात हा रस आहे म्हणजे खाल्लेला जो आहार आहे त्याचं रूपांतर रसात होतं. रसाचं पुढे रक्तात रूपांतर होत असताना पोषक भाग म्हणून रजेची निर्मिती होत असते. ह्या रजेची निर्मिती होते आमाशयामध्ये आयुर्वेदानुसार. ही जर का प्राकृत व्यवस्थित झाली तर मात्र गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते व्यवस्थित व्हायला निर्मिती होत असते. आणि हीच जी पचन आहे ते पुढे व्यवस्थित होत गेलं तर त्या मज्जेपासून जे आर्थव धातू आहे, स्त्री बीज रूप आर्थव ज्याला म्हणलं जातं किंवा ज्याला स्त्री बीज म्हणलं जातं, ओहम म्हणलं जातं, त्याची व्यवस्थित निर्मिती होत असते. या ठिकाणी जर का कप धातू आला आमाशयामधला, जर दृष्टी कपाची झाली तर त्या ठिकाणी आर्तवम आग्नेय म्हणलं जातं, उष्ण गुण हा कमी होतो आणि त्या ठिकाणी त्याची दृष्टी होते. ज्या पद्धतीनं रजेची निर्मिती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. सेम त्या पद्धतीने पुढे ज्या पद्धतीनं स्त्री बीजाची निर्मिती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने स्त्री बीजाची निर्मिती होत नाही, म्हणजे त्याच्या उत्पत्तीमध्ये दोष येऊ शकतो, त्याच्या निर्मिती म्हणजे वाढ होण्यामध्ये दोष येऊ शकतो, आणि स्त्री बीज समजा तयार जर झालं तर ते फुटण्यामध्ये दोष येऊ शकतो. अशा पद्धतीनं ह्या धातूचं जर पचन व्यवस्थित नसेल तर मग मात्र दोष येऊ शकतात. हे झालं स्त्री बीजेच्या बाबतीतलं. त्याचबरोबर आपण स्थानिक विचार जर करायला लागलो तर आयुर्वेदानुसार त्र्यावर्ती योनी असं म्हणलं जातं, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीनं ह्या योनी भागाचे तीन भाग केले जातात. प्रथम आवर्त ह्यामध्ये काय बाहेरचा योनी भाग येतो, द्वितीय आवर्त अपत्यपद ज्याला व्हजायना म्हणलं जातं, आणि सर्विक्स किंवा ज्याला गर्भाशयाचं मुख म्हणलं जातं, आणि तृतीय आवर्त म्हणजे काय की जो आतला भाग आहे त्याचा आपण अनुमानानं किंवा आता जे यूएजी असेल किंवा हिस्टोसाल्पिंगोग्राफी असेल आधुनिक परीक्षण आहेत त्याच्या पद्धतीने आपण त्याचं चांगलं निदान करू शकत असतो. तर बाहेरच्या ह्याच्यामध्ये काय दृष्टी येऊ शकते, प्रथम आवर्तामध्ये म्हणजे त्या ठिकाणी स्फोट असणं, म्हणजे योनिभागी स्फोट असणं, सूज असणं, त्या ठिकाणी सूचीमुक्त असणं, संकोच असणं, स्पाझम असणं, ह्या जर गोष्टी असतील तर संबंध व्यवस्थित न होणं किंवा स्त्री जे काय पुरुष शुक्र आतमध्ये जायला पाहिजे ते व्यवस्थित न जाणं, ह्याच्यामुळे पण अनपत्यता येऊ शकते. त्याच्या पुढे अपत्यपद असेल किंवा ज्याला वजायना म्हणलं जातं, ह्या ठिकाणी जे मग सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी उष्णता येणं, वृक्षता येणं, स्फोटता येणं, बऱ्याचदा काय होतं की जे गर्भाशय मुख आहे त्यावरती बऱ्याच प्रमाणात पिच्छिल आणि श्वेत स्त्राव आलेला असतो, त्या ठिकाणी जखमा झालेल्या असतात, म्हणजे त्या स्त्रीला उठताना बसताना सुद्धा त्रास होतो, म्हणजे धक्का लागला तरी सुद्धा त्या ठिकाणी वेदना होत असतात, म्हणजे सहन होत नाहीत, आणि त्यांचं जे काम जीवन आहे ते हे झालेलं असतं, म्हणजे कष्टदायक किंवा त्रासदायक झालेलं असतं. त्या ठिकाणी हा जर दोष आला म्हणजे कफाचा दोष असेल, त्यानंतर पित्ताचा दोष असेल, त्या ठिकाणी आग होत असेल तर तो पित्ताचा दोष असतो. जर कप असेल तर त्या ठिकाणी पिच्छिलता भरपूर प्रमाणात आलेली असते. वृक्षता जर आली तर त्या ठिकाणी जखमा होत असतात. म्हणजे हे त्या द्वितीय अपत्य आवर्तामधले हे झाले विकार झाले. त्याचबरोबर या ठिकाणी जे फिरंग उपदंश जे म्हणलं जातं किंवा अॅलोपॅथीनुसार आज कॅन्डिडियासिस जे म्हणलं जातं, ह्यासारखी इन्फेक्शन असणं त्या ठिकाणी. त्याचबरोबर ह्या स्थानिक ज्यावेळी इथल्या आपण दृष्ट्याचा विचार करतो त्याचवेळी सार्वदेहिक गोष्टींचा पण कृमी असतील, प्रवाहिक असेल, पांडू असेल, तर ह्याही गोष्टीचा ह्या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि मग शेवटी आतला तृतीय आवर्त असं आपण म्हणू शकतो. खरोखरच त्या विचारावरती सर तुमच्याकडनं मार्गदर्शन हवंच आहे. तत्पूर्वी विनोदजींचा फोन आहे हिंगोलीहून, पाहूयात ते काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. मी विनोद खंदारे बोलतो हिंगोलीवरून. हा हा मॅडम, माझ्या वाईफला, म्हणजे माझी वाईफ 30 वर्षाची आहे आणि तिला
पहिलं मूल 6 वर्षापूर्वी झालं होतं माझे. 26व्या वर्षी पहिलं मूल झालं आणि त्याच्यानंतर आता गर्भ राहतोय म्हणजे आम्हाला नंतर मूल पाहिजे. गर्भ राहतोय पण काय होतं, गर्भ राहिल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर ब्लड जायला सुरुवात होतं आणि ब्लड गर्भ खराब होतो. आणि हे असं कंटिन्यू 3 वेळेस झालेलं आहे. बरं, उपचार घेतले, पहिले मासिक पाळी व्यवस्थित होत नव्हती, आता मासिक पाळी व्यवस्थित होते पण गर्भ राहत नाही, म्हणजे राहिला तरी तो खराब होतो. बर, निश्चितच विनोदजी करतो आम्ही. पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती, ठीक, पहिली डिलिव्हरी सीझर झाली, सीझर झाली होती. सर, त्यांच्या प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. एकतर दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करतायत, सेकंडरी इन्फर्टिलिटी आणि वारंवार होणारा जो गर्भपात आहे, दोघांबद्दलही आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. आपण पीसीओडीचा जो प्रश्न घेतला होता ना, की ज्या पद्धतीने 80% मी बोललो की 80% पेशंट हे पीसीओडीचे येतात आणि त्याच्या खालोखाल जर कुठले पेशंट येत असतील तर सेकंडरी इन्फर्टिलिटीचे. सेकंडरी इन्फर्टिलिटीची बरीच कारण आहेत, त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण जर असेल तर आता ह्यांच्या बाबतीत जे आहे ते त्यांनी सांगितलं की पहिले जे आपत्ती आहे ते सीझर झालेले आहे. सीझर झाल्यानंतर काय होतं बऱ्याचदा की आयुर्वेदानुसार जे सांगितलं जातं ना की शेक शेगडी घ्यायला पाहिजे, हे आपली खरं तर परंपरा आहे, संस्कृती आहे किंवा हे रोजच्या जीवनातली दैनंदिन गोष्ट आहे. शेक शेगडी का केली जाते, त्याच्या मागचं कारण काय, हे अगोदर सांगतो. शेक शेगडी करण्याच्या मागचं, बाळांकडे देण्याच्या मागचं, ती काहीतरी वाईट आहे गोष्ट, किंवा उन्हाळ्यात करायची नसते, किंवा डॉक्टर सांगतात करू नका, किंवा बाळांकडे कडू लागतात म्हणून हे टाळलं जातं, किंवा घरातलं कुणी जर सांगितलं तर ते तो जो सल्ला आहे तो धुडकावून दिला जातो. एकतर पूर्वीची जी होती वसुदैव कुटुंबकम, म्हणजे जे एकत्र कुटुंब पद्धती होती तीच एकतर लोकप्रिय चाललेली आहे, त्यामुळं हे असतानाच दोघ जण राहत असतात, त्यामुळे त्यांना हे सांगणार कोणाने सांगितलं तर ऐकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, ज्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं जायला पाहिजे तर ते डॉक्टर्स त्यांना अवॉइड करतात की करू नका. तर ह्याच्या मागचं कारण सांगतो अगोदर की शेक शेगडी केल्यानंतर काय होतं की त्या स्त्रीच्या शरीरामध्ये 9 महिने जो आलेला ओलावा असतो त्या गर्भाचं पोषण करण्यासाठी तो कमी होतो आणि त्या ठिकाणी ती जी कंबर आहे ती भरून येते. हे एक. दुसरं कारण, जो गर्भाशयाचा 9 महिने वाढलेला जो आकार असतो तो प्राकृत अवस्थेला येतो. हे दोन. तिसरं, त्या ठिकाणी जी व्रण झालेले असतात, जखमा झालेल्या असतात, त्या भरून येतात. चौथं, त्याचे जे आतमध्ये स्त्राव असतात त्याची सर्व शुद्धी होते. ह्या पद्धतीने जो आपण ह्याच्यामध्ये बोलतो की वात सुटला, धोत्रा सुटला, हे बोलीभाषेतले शब्द आहेत. हे का सुटतात, पूर्वीच्या स्त्रियांना का नव्हते ते, आजही 60-70 वर्षाची स्त्री पाहिली तर आपल्याला लुकडी दिसते आणि त्यांचा कंबरेचा भागा वाढलेला दिसत नाही, पण 1 किंवा 2 सीझर झाल्यानंतर लगेचच वात वाढतो, चरबी वाढते, कंबरेचा भाग तो वाढलेला दिसतो. त्याचं कारण हे की गर्भ डिलिव्हरीनंतर शेक शेगडी न करणं, त्यानंतर बाळांकडे न घेणं, ह्याच्यामुळे हे वाढत जातं. ह्याचं परिणाम फक्त इथेच नाही राहत, तर आता जो त्यांनी प्रश्न विचारला की एकदा झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा गर्भधारणा का नाही होत, तर त्याचं कारण या ठिकाणी आहे की गर्भाशयाचा आकार प्राकृत नसेल, त्याची शुद्धी झालेली नसेल, त्या ठिकाणी इन्फेक्शन होत असेल वारंवार, आणि गर्भाशयाची धारण करण्याची जी क्षमता किंवा जी शक्ती आहे ती जर कमी झाली तर मग मात्र त्या ठिकाणी गर्भधारणा होते पण त्या ठिकाणी गर्भ टिकत नाही. त्याचं कारण त्याची जी धारण करण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे. तर त्यांनी परत आता आयुर्वेदिक पद्धतीनं बस्ती करावी, उत्तर बस्ती करावी आणि कंबर भरून येणारी जी काची ट्रीटमेंट आहे ती जर घेतली तर मग मात्र ह्यांच्या परत अपत्य ह्यांना हे होण्यासाठी गर्भधारणा तर होईलच, पण आयुर्वेदामध्ये फक्त गर्भधारणा इथपर्यंत विचार नसतो तर तो गर्भधारणा व्हायला पाहिजे, त्याची 9 महिने वाढ व्हायला पाहिजे, कुठले व्यंग आला नाही पाहिजे आणि त्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होऊन तुमच्या हातामध्ये ते बाळ यायला पाहिजे. इतपत ज्यावेळी विचार होतो त्याचवेळी आयुर्वेदानुसार असं म्हणलं जातं की ती गर्भधारणेस योग्य आहे. खरोखरच, आणि या संपूर्ण प्रक्रियेलाच कदाचित गर्भसंस्कार म्हणत असतील सर, की जी गर्भधारणेच्या आधीपासून सुरू होते आणि आपलं आरोग्यदायी बाळ आपल्या हातात आल्यानंतर आणि अर्थात त्याची पुढच्या काळजी साठी सुद्धा आयुर्वेद आपल्याला नेहमीच तयार करत असतो. अजूनही काही विशेष प्रश्न आहेत की ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला सरांकडून मिळणारच आहे, कुठेच जाऊ नका, लगेचच भेटूया या लहानशा विश्रांतीनंतर. सर, कारणांवरती जेव्हा तुम्ही चर्चा करत होता त्यावर, तेव्हा एक तिसरा भाग त्र्यावर्ता योनी म्हणून सुद्धा आपण काही उल्लेख करत होता, त्याबद्दल काही विशेष मार्गदर्शन? त्र्यावर्ता योनीमध्ये काय येतं की गर्भाशय, त्यानंतर गर्भ नली, युटेराइन ट्यूब ज्याला म्हणलं जातं, आर्तवाहिन्या आणि फलकोश किंवा ओहरी. तर ह्या तिन्हीचंही स्वास्थ्य उत्तम असणं, तिन्ही समजा ट्यूब मध्ये ब्लॉक असेल, त्यानंतर स्पाझम आलेला असेल, वक्रता आलेली असेल म्हणजे वाकडे झालेली असेल, हे नसावं. त्यानंतर ज्या ठिकाणी स्त्रीबीज निर्मिती होते त्या ठिकाणी आग्नेय किंवा उष्ण गुण पाहिजे, त्या ठिकाणी जर कप आला किंवा मेद आला त्या ठिकाणी थंडावाला तर स्त्रीबीजाची वाढ न होता त्या ठिकाणी उत्पत्तीच होत नाही, त्यामुळं त्याची जर उत्पत्ती नाही झाली तर त्याची वाढ होणार नाही, वाढ नाही झाली तर ते रप्चर होणार नाही. अशामुळं त्या ठिकाणी शिस्ट किंवा पॉलिसिस्टिक जो आजकाल बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच हे करतोय, त्रास किंवा सतावतोय, तो प्रश्न म्हणजे पीसीओडीचा त्या ठिकाणी येऊ शकतो.
त्याचबरोबर आता आपण एक छोटस उदाहरण घेऊ, कारण ह्या ज्यावेळी आपण स्थानिक ही घेतो, स्थानिक ज्या ठिकाणी दृष्टी असं म्हणतो, त्यावेळी सार्वधिक गोष्टीचा विचार करावाच लागतो. कारण आमच्या जवळचेच एक पेशंट होते, तर साधारण लग्न झालं त्यांच्या 21-22 वर्षी, त्यानंतर 4 ते 5 वर्ष गेली पण त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही. इनफर्टिलिटीसाठी त्यांनी बऱ्याच त्यांच्याही तपासण्या झाल्या होत्या. तपासण्या अगदी नॉर्मल येत होत्या, पाळी रेग्युलर तर पाळी रेग्युलर येत होती. दोघांचं म्हणजे स्त्री पुरुष दोघांच्याही तपासण्या केल्या तर त्या नॉर्मल येत होत्या. पण त्या स्त्रीचा जो एच बी आहे तो फक्त कमी असायचा. पण एच बी वाढवल्यानंतर त्यांना एच बी वाढवला, औषध घेतली, त्यानंतर सुद्धा त्यांना गर्भधारणा राहत नव्हती. त्या स्थानिक चिकित्सा स्थानिक तपासण्या ज्या सर्व आहेत त्याही नॉर्मल येत होत्या. मग मात्र ज्यावेळी आपल्याकडे आले, आयुर्वेदिक पद्धतीने त्यांचं निदान केलं. आयुर्वेदाची खासियत हीच आहे, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आयुर्वेदिक निदान व्हायला पाहिजे. आयुर्वेदिक निदान झालं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट होते, आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली तर मग मात्र 100% त्यामध्ये यश येऊ शकतो. हा आजवरचा आपला अनुभव आहे. तर त्या पेशंटला ज्यावेळी आपण इतिहास पाहिला की त्यांना माती खडू पेन्सिल अशी खाण्याची सवय होती. आता ह्या सवयीचा काय परिणाम येऊ शकतो, म्हणजे कोणी माती खाली खडू खाली तर वंदत येऊ शकतं का, तर त्याचा परिणाम कसा होतो की ज्यावेळी माती किंवा खडू किंवा पेन्सिल खाल्ला जातो त्यावेळी रसधातू हा दुष्ट होत असतो. रसधातू दुष्ट झाल्यानंतर पांडूची निर्मिती होत असते. आणि आयुर्वेदामध्ये मृत भक्षणजन्य पांडू हा एक आजार सांगून ठेवलेला आहे. ज्यावेळी त्या स्त्रीला त्या पेशंटला आपण मृत भक्षणजन्य पांडूची ट्रीटमेंट दिली आणि त्या ठिकाणी स्थानिक जी चिकित्सा आहे ती बस्ती उत्तर बस्ती पिचू आणि धुपन ह्या पद्धतीने ज्यावेळी त्या पेशंटला ट्रीटमेंट दिली त्यावेळी मला वाटतं 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांना गर्भधारणा झाली. म्हणजे रसधातूचा जो हे आहे, रसधातू दुष्टीमुळे होणारा जो पांडू आहे तो आणि रक्त कमी असल्यामुळे असणारा एनिमा ह्याच्यामध्ये फार फरक पडतो. कारण ह्याची जर का गल्लत केली तर मग मात्र निदान चुकतं. त्यामुळे अॅलोपॅथीचं निदान आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट असं जर केलं तर हे चुकीचं होऊ शकतं किंवा त्याची ट्रीटमेंट सक्सेस होईल असं सांगता येत नाही. पण अशा पेशंटमध्ये जर का निदान आयुर्वेदिक पद्धतीने केलं आणि जर ट्रीटमेंट केली तर 6 ते 7 महिन्यात रिझल्ट दिसतं. हे आज आपण अनुभवतो आहे. असे कित्येक रुग्णानुभव आहेत की ज्यांना अगदी अशा छोट्या छोट्या सार्वदैहिक विचारांचा किंवा व्याधींचा आपण विचार केला तर साध्या आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा यश प्राप्त होऊ शकतं. सर, आताच तुम्ही उल्लेख केलात की बीजांड जिथे तयार होतात जर ती सुद्धा चांगली तयार नाही झाली तर ते मुख्य कारण असू शकतं. मग पीसीओडी या आजारामध्ये नेमकं होतं काय आणि कसा त्याचा परिणाम होतोय? बरोबर, छान प्रश्न आहे. पीसीओडी म्हणजे काय हे आयुर्वेदानुसार मी तुम्हाला सांगतो अगोदर. पीसीओडी म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्त्रीबीज तयार व्हायचं त्या ठिकाणी शिष्ट तयार होती किंवा बुडबुड्यासारखे गाठी तयार होतात आणि त्या फुटत नाही. त्यामुळे एक 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 त्या ठिकाणी साठत जातात. म्हणजे त्या जी हे ओहरी आहे तिची साईज वाढत जाते आणि त्या ठिकाणी छोट्या छोट्या बुडबुड्यासारख्या गाठी तयार होतात. त्याला पीसीओडी म्हणतात. आयुर्वेदानुसार ह्याला काय म्हणतात की ग्रंथिरज. दोष कोणता येतो? वात आणि कप. वात आणि कपाची दृष्टी ज्यावेळी होती त्या ठिकाणी कप साठायला लागल्यानंतर ज्या ठिकाणी आर्तवम आग्नेयम म्हणलं जातं, ज्या ठिकाणी उष्णता यायला पाहिजे त्या ठिकाणी शीतता थंडता येते आणि त्या थंड कफामध्ये ज्यावेळी हे यायला लागतात, वात वाढायला लागतो, त्यावेळी त्या ठिकाणी बुडबुड्यासारख्या गाठी तयार व्हायला लागतात. ह्याची ट्रीटमेंट काय? तर ग्रंथिरजेची ट्रीटमेंट ह्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते. 2 दोषाची ट्रीटमेंट केली जाते. वाताचं अनुलोमन केलं जातं आणि कफ किंवा मेदाचं क्षय केला जातो किंवा मेदाचं पचन केलं जातं. जे हे कशामुळे होत असतं तर ह्याच्या पाठीमागे जर गेलो तर ह्याची पूर्ण चिकित्सा होते. हे जे होत असतं ते अग्निमांद्यामुळे. ज्यावेळी आमाचं पाचन होईल, जठराग्नीचं वर्धन होईल, त्याचवेळी वात आणि कफाची ही दृष्टी ती पूर्ण होत असते. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण चिकित्सा करतो त्यामध्ये वमन करणं, विरेचन करणं ह्या पद्धतीने, त्या शरीराचं शोधन करणं पंचकर्मानं, त्यानंतर बस्ती करणं, उत्तर बस्ती करणं, त्याच्यानंतर अनुलोमन करण्यासाठी त्रिफळ असेल, मनुका असेल, ह्याच्यासारखं विरेचन, मृदू विरेचन आहे ते देणं, त्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वात उपयोगी पडते ते म्हणजे धूपन चिकित्सा आणि धावन चिकित्सा, ज्याला डूश म्हणलं जातं. तर धावण करून त्या ठिकाणी धूपन जर केलं तर मग मात्र आज आपल्याकडे जे येणाऱ्या पेशंट आहेत त्यामध्ये 70 ते 80% स्त्रियांना पीसीओडीचे आपण रिझल्ट देऊ शकतो. ह्या पद्धतीने जर का विचार करून ट्रीटमेंट दिली तर खरोखरच. आणि पीसीओडी ही सध्या वाढत चाललेली समस्या आहे आणि आयुर्वेदाचा त्याच्याकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो खरोखरच खूप योग्य आहे आणि अशी यशस्वी चिकित्सा आपण पाहतो सुद्धा आहोत. सर, अजून एक प्रेक्षक आहेत आपल्याशी चर्चा करण्याचं उत्सुक. ज्ञानेश्वर यांचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. हा मी वैजापूर बोलतोय, ज्ञानेश्वर दुबे. हा, आमच्या भाचीचं लग्न झालंय डॉक्टर साहेब, 9 वर्ष झाली. हा, ते 3-1 वर्षानंतर तिला गर्भपेशी गाठ, मासाची गाठ आली म्हणून असं डॉक्टरांनी, संगमनेरच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर ती मासाची गाठ काढल्यानंतर ते ऑपरेशन झालं, नंतर मग डॉक्टर सांगतात की त्या मासाच्या गाठीबरोबर गर्भपेशी कुठली तरी नसकट झाली म्हणून गर्भधारणा राहत नाही. मग याला काही पर्याय आहे का आपल्याकडे असं काही?
निश्चितच आम्ही करतो मार्गदर्शन. काही विचारायचं असेल त्यांना? ट्यूब ब्लॉक झाले असं त्यांना सांगायचं का ट्यूब कट झाले असं सांगायचंय? ट्यूब कट झालं असं काही डॉक्टर म्हणाले का ऑपरेशन दरम्यान? हो हो. बर, ट्यूब कटच झाली असेल तर त्या थोडं करतो आम्ही मार्गदर्शन. ठीक, फोन ठेवा आपण, करतो आम्ही. हा सर, ठीक आहे. तर ह्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे की ज्यावेळी गर्भाशयामध्ये गाठ होते, फायब्रॉइड असू शकते, सिस्ट असू शकते, चॉकलेट सिस्ट वगैरे असू शकते, तर त्या गाठीचं ऑपरेशन केलं जातं. ऑपरेशन केल्यामुळे त्या ठिकाणी जखम होते, जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी फायब्रोसिस होऊ शकतं. फायब्रोसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिला हा दोष येतो की त्या ठिकाणी टणकपणा येणं किंवा कडकपणा येणं हे एक. दुसरं त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून असं वाटतं की जर ट्यूब एक साईडचे समजा कट झाले असेल तर दुसऱ्या साईडचे आहे, म्हणजे 50% त्यांच्यामध्ये चान्सेस असतात. फक्त 50% चान्सेस कमी झाले असावेत, कारण जर एक साईडचे ट्यूब गेलेले असेल तर. हे दुसरं, त्यामुळे त्यांनी जर का आयुर्वेदिक पद्धतीनं उत्तर बस्ती हा ह्यांच्यासाठी उपक्रम फार उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जवळच्या वैद्याकडे जाऊन इतर काही आजार आहेत का ते पाहून आणि स्थानिक जे दोष आहेत ते घालवण्यासाठी उत्तर बस्ती, ज्यामध्ये क्षार तेलाच्या बस्ती असतात, ज्यानं जे काही ट्यूब ब्लॉक असतील, त्यानंतर आतमध्ये काही अडथळा आलेला असेल, वक्रता आलेली असेल, तर ह्याची दृष्टी हे साधारण 2 ते 3 पिरियडमध्ये सुद्धा घालवता येऊ शकते आणि त्यांना गर्भधारणा परत होऊ शकते. त्यामुळे त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन उत्तर बस्ती ही चिकित्सा करून घ्यावी. खरोखरच. आणि आता आम्ही थोड्याच वेळात सरांचा पत्ताही दाखवणार आहोत, त्यामुळे तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन इथे निश्चितच घेऊ शकता. सर, ट्यूब एक साईडची काढली गेली आणि खरोखरच त्या ट्यूबमध्ये अडथळा असणं, ज्याला ट्यूबल ब्लॉक आपण म्हणतो, त्याचा आणि वंध्यत्वाचा विचार थोडा मांडाल का आमच्यासाठी? बरोबर आहे. हे गर्भधारणा कशी होत असते की ओहरीमधून स्त्रीबीज येतं, त्या फलिपण ट्यूबमध्ये येतं, त्यानंतर इकडून शुक्रधातू येतो गर्भाशयातून आणि जे गर्भ त्या स्त्री शुक्राचं आणि पुरुष बीज, स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं मिलन जे होतं ते फॉलोपियन ट्यूब मध्ये होत असतं. त्याच ठिकाणी जर अडथळा असेल, अडथळा काय असू शकतो, जी सिलेरी मुव्हमेंट आहे ती जर नसेल, वक्रता असेल, ब्लॉक असेल, अडथळा आलेला असेल, तर मग मात्र ह्या दोन्हींचं मिलन होत नाही, गर्भधारणाच होणार नाही. म्हणजे ह्या दोन्हींचं मिलन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जर दोष असेल तर मिलन नाही झालं की गर्भधारणा होत नाही. हा दोष कसा घालवता येतो? तर आयुर्वेदानुसार त्या ठिकाणी दोष कोणता बिघडलेला आहे तर वात दोष बिघडलेला आहे. वाताचं प्राकृत अनुलंबन असणं, वाताचं कार्य आहे ते वहन होणं, हे जर त्या ठिकाणी बिघडलेलं असेल, संकोच आलेला असेल म्हणजे स्पाझम आलेला असेल, त्या ठिकाणी रुक्षता आलेली असेल, तिची सिलेरी आर्ची जल संतानवत, सिलेरी मुव्हमेंट म्हणजे आर्ची जल संतानवत मुव्हमेंट असते, म्हणजे जसं बाळ जर का पाण्यावरती तरंगतं कसं, त्या पद्धतीने ती जी मुव्हमेंट आहे ती जर होत नसेल, त्या पद्धतीने जर का ते स्त्रीबीज आतमध्ये ढकलं जात नसेल तर त्या मुव्हमेंटच बिघडलेली असेल, तर वाताचं अनुलंबन करणं, त्या ठिकाणी जी स्निग्धता कमी झालेली आहे ती स्निग्धता वाढवणं, ह्यासाठी फलघृतासारखे, फलकल्याण घृतासारखे हे पिचू ठेवले, युनि मार्गामध्ये जर का पिचू ठेवले तरी सुद्धा त्याचं जी मुव्हमेंट आहे ती वाढत असते आणि तिथला जो वाताचा दोष आहे तो कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यासोबतच बस्ती करणं आणि पोटातून वात शामक स्निग्ध शमन औषधी जर आपण त्यांना दिली तर मग मात्र हा जो ट्यूबवेल ब्लॉकचा आहे तो हा दोष आहे तो सुटायला मदत होत असते. सर, ही सगळी जी आपण शारीरिक कारण आता तुम्ही त्यांचं वर्णन केलं आणि तिथे काय काय आपल्याला करता येईल आयुर्वेदिक दृष्टीने उपक्रमांमध्ये तेही सुद्धा सांगितलं, परंतु स्त्रीचं वाढतं वय आणि तिच्यावरती असलेल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या, अर्थातच मानसिक ताणतणाव, याचा परिणाम सुद्धा कुठे वंध्यत्वावरती होऊ शकतो का? खूप छान. आज सर्वांना भेडसावणारा हा प्रश्न आहे की आपलं करिअर करणं, नोकरी करणं, त्याचबरोबर ह्या लग्नाला साधारण दुय्यम स्थान दिलं जातं, त्यामुळे 25-26 नंतर लग्न होतं, त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे यायला पाहिजे असतं, म्हणजे जे लिगामेंट म्हणतो ते कडक होणं, गर्भाशयाचे जे आतलं अस्तर असतो तो कडक होत जाणं, त्यानंतर ज्या पद्धतीनं हे जे परस्परावरती जी प्रीती राहायला पाहिजे ती न राहता त्या ठिकाणी फक्त एक मेकॅनिकल प्रोसेस ह्या पद्धतीनं पुढचे सर्व व्यवहार केले जातात. त्यामुळं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हे होत जातं, म्हणजे त्याची जी कार्यक्षमता म्हणून आपण गर्भाशयाची किंवा जे अस्तर आहे ज्या ठिकाणी तो गर्भ रुजणार आहे, वाढणार आहे, ती जी कार्यक्षमता आहे ती कमी कमी होत जाते. एक दुसरं, त्याचबरोबर इतर जे आजार आहेत त्याचं जर का प्रमाण वाढत असेल, त्याचबरोबर जे हे आहे त्यांचा जो दिनचर्या असेल, ऋतूचर्या ही जर का व्यवस्थित नसेल, म्हणजे आयुर्वेदाला अनुसरून जर का नसेल, तर मग मात्र आणखी त्यांच्यामध्ये गर्भ राहण्यासाठीच अडथळा येतो. म्हणजे 2-3 वर्ष त्यांचे सर्व नॉर्मल असून सुद्धा गर्भधारणा राहायला मदत होत नाही, म्हणजे गर्भधारणाच होत नाही, त्यामुळे इन्फर्टिलिटी वाढत जाते. दुसरं, ह्यांच्यामध्ये जर जेवढं दिवस वाढत जातील तेवढं आणखी स्ट्रेस टेन्शन ताणतणाव वाढत जातं. स्ट्रेस टेन्शन ताणतणावामुळे काय होऊ शकतं की त्यांचं जे आहारात जे खाल्लेला आहार आहे तो सुद्धा व्यवस्थित जर पचत नसेल, शरीरामध्ये आम तयार होत असेल, अग्निमांद्य होत असेल, तर येणारे जे काही रजधातू आहेत तोही विकृत येतो, त्यामुळे येणारे जे स्त्रीबीज आहे तेही विकृती येऊ शकतं. ज्याची आपण क्वालिटी म्हणतो त्या क्वालिटीचं जर का नसेल तरी जे कृत्रिम पद्धतीने हे करून घेतात इन्सेमिनायझेशन वगैरे IVF असेल तर त्या ठिकाणी सुद्धा गर्भधारणा राहायला मदत होत नाही. आणि
तिसरं सर्वात शेवटचं की ज्यावेळी वय वाढत जातं त्यावेळी त्यांचे जे स्त्रीबीज निर्माण होण्याची जी क्षमता आहे ती कमी होत जाते. बऱ्याचदा काय होतं ती स्त्रीबीजाची जी संख्या आहे ती कमी होते, त्यामुळे एएमएच जी व्हॅल्यू म्हणली जाते ती एकच्या खाली बऱ्याचदा येत जाते. आणि मग अशा वेळी मात्र त्या वेळेला म्हणजे जेवढा वेळ जास्त जाईल तेवढं फार काय म्हणू इमर्जन्सी अशा पद्धतीने ह्यांची ट्रीटमेंट केली जाते. आणि मग एवढं काळ वाट पाहण्यापेक्षा आयुर्वेदाचं जे सांगितलेलं जे म्हणणं आहे की स्त्रीचं वय हे 16 असावं, पुरुषाचं वय हे 21 पर्यंत असावं, त्याचं कारणच ते आहे की ज्यावेळी 16 वर्षी त्या स्त्रीमध्ये म्हणजे तिला जर का लग्न झालं 17-18 वर्षी तिला अपत्य प्राप्ती झाली तर त्या तिचं जे अपत्य आहे ते ज्यावेळी 16-17 वर्षाचं होईल त्यावेळी हिचं आईचं वय हे साधारण 30-32 असेल. म्हणजे त्या दोघींचं जे नातं आहे ते मैत्रिणीप्रमाणे राहील. आणि हे जर का त्या स्त्रीला अपत्य 30 पुढे राहिलं आणि हे मुलगी तिचे किंवा जे मुलगा आहे ते अपत्य जे आहे त्याचं जर 15-16 वर्षाचं किंवा 20 वर्षाचं वय होईल तोपर्यंत त्या आईचं 50 वय होईल, म्हणजे जनरेशन गॅप केवढा राहील. त्यामुळं सामाजिक स्वास्थ्य तर बिघडेलच बिघडेल. हे झालं समाजाच्या बाबतीत. ते जरी आपण दुर्लक्ष केलं तरी त्या स्त्रीच्या शिराची जी काही जडणघडण होणार असते 16 वयापर्यंत आपण तिला मुग्धा किंवा किशोरी म्हणतो, त्यानंतर 16 नंतर 21 पर्यंत ती तरुणी असते आणि त्याच्या पुढे हे तारुण्य तिचं ज्यावेळी होत असतं 16 ते 21 या वयात तिचं पूर्ण हे झाली नसते, वाढ झाली नसते सर्व स्त्री शरीराची. त्यामुळे जर का गर्भधारणा झाली आणि त्या स्त्री शरीराची काही झीज होईल ती 21 वयापर्यंत ही पूर्ण भरून येत असते. त्यामुळं साधारण पूर्वीच्या ज्या स्त्री आहेत त्यांची आजही कंबर दुखत नाही 60-70 वर्ष झाले तरी, पण आज ज्यांची साधारण 20-22 पुढे ज्यांच्या गर्भधारणा झालेली त्यांची आताच साधारण 30-35 त्यांची कंबर दुखायला लागते. हे त्याच्या मागचं कारण आहे आणि त्या शरीराची झीज ही पूर्ण भरून येत नाही. त्याच्यामुळे शरीराची झीज जर पूर्ण भरण्याची असेल तर 16-17-18 हे वय आहे ते योग्य आहे. माझ्या मैत्रिणींनो जो आपण आजचा कार्यक्रम पाहत आहोत खरोखरच हे निसर्गाचे नियम आपण पाळले तर खरोखरच हे सगळे जे काही शारीरिक प्रॉब्लेम आणि त्यातही महत्वाचा वंध्यत्वाला ज्या ज्या मुली सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी खरोखरच हे निसर्गाचे नियम पाळणं आवश्यक आहे. सर एक प्रश्न आहे आपल्याला अमित पुणे, पाहूयात काय म्हणतात ते. नमस्कार. नमस्कार अमितजी. हा हॅलो मॅडम. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार. हा मी अमित कांबळे पुण्याहून बोलतोय. हो माझ्या मिसेसच एक वर्ष झालं आता सिस्ट ऑपरेशन करून राईट ओरिजला तिला सिस्ट होत. बर तर सिस्ट ऑपरेशन करून एक वर्ष झालं तरी अजून गर्भधारणा राहत नाहीये आणि भरपूर त्रास होते. गर्भधारणा एकदाही झालेली नाही अजून. एकदाही गर्भधारणा नाही झालेली. ठीक आहे सर. अमितजी यांच्या प्रश्नाला आपण खरोखर मार्गदर्शन करूयात. अमितजी आपण काहत रहा हा कार्यक्रम. आता वेळ झालेली आहे लहानच्या विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर या आठवड्यातले इतर कोणते कार्यक्रम आहेत ते सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षको आता सर्वप्रथम पाहूयात या आठवड्यातले इतर कुठले कार्यक्रम आहेत ते खास आपल्यासाठी. शनिवार दिनांक 15 सप्टेंबर 2018 सायंकाळी 7:35 ध्वनिचित्रमुद्रित कार्यक्रम असेल. विषय आहे सोरियासिसचे प्रकार आणि होमिओपॅथिक उपचार. सहभाग असेल डॉक्टर आर एस सोनावणे यांचा. तसंच रविवार दिनांक 16 सप्टेंबर 2018 रात्री 8 थेट प्रक्षेपित कार्यक्रम असेल. विषय आहे लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि उपचार. सहभाग असेल डॉक्टर शशांक शहा यांचा. सर ब्रेकला जाण्यापूर्वी अमितजी यांचा प्रश्न होता की सिस्टचं ऑपरेशन झालं आहे ओव्हरी मधल्या, पाळी अनियमित आहे आणि एक वर्ष होऊन सुद्धा गर्भधारणा होत नाहीये. बरोबर. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. पाळी अनियमित आहे म्हणजे वाताची दृष्टी आहे. दुसरं सिस्ट होते म्हणजे वात कपाची दोन दोषाची दृष्टी आहे. वातासाठी अनुलंब करणारी बस्ती, दशमुख काढा आणि सहचर्यादी तेलाची त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन करावी. हे एक. आहारामध्ये थोडासा बदल करावा, त्यामध्ये पुष्पधनवा एक गोळी म्हणून मिळते की ज्यानं त्यांच्या पिसेवडीचा किंवा जो शिष्ट होते ते परत होणार नाही, ह्याचा एक सोल्युशन मिळेल त्यांना. आणि दुसरं म्हणजे आहारामध्ये डाळिंब, अंजीर घेणं, खारी खोबरं आणि 4 प्रकारचे बिया ज्यामध्ये हळीव आहे, मेथी बिया आहे, त्यानंतर बडीशेप किंवा बाळंदशेपा आणि त्यानंतर अजून काय ओवा बडशेप, ओवा, मेथी आणि हळद ह्या 4 बियांची जी खीर किंवा चूर्ण करून जर त्यांनी खाल्लं तर मला वाटतं त्यांचा जो त्रास आहे पाळी अनियमित होण्याचा तोही कमी होईल, अंगातलं रक्त वाढेल आणि त्यानंतर त्यांना जो कशिष्ट जो प्रॉब्लेम येतो म्हणजे वात आणि कपाचे ह्या ज्या दोन दृष्टी आहेत त्या दोन्ही निघून त्यांना गर्भधारणा राहायला मदत होईल.
अर्थातच. सर, वंध्यत्वाची जेव्हा आपण चिकित्सा करतो त्याचं थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करू शकाल का? बरोबर आहे. ह्यामध्ये चिकित्सेमध्ये दोन पद्धतीने आपण विचार करत असतो. एक म्हणजे स्थानिक दृष्टी काय आहे का आणि दुसरी म्हणजे सार्वदैहिक दृष्टी काय आहे का. सार्वदैहिक आजारामध्ये त्या आजारानुसार ट्रीटमेंट केली जाते आणि स्थानिक दृष्टीनुसार तिथले त्या ठिकाणची दृष्टी केली जाते. ह्यामध्ये आपण जी चिकित्सा करतो त्यामध्ये त्या आजाराच्या निदानानुसार जाते. एक दुसरं त्यामध्ये पंचकर्माचा एक आपण वापर करत असतो. पंचकर्मामध्ये उत्तर बस्ती ही सर्वात प्रभावी आणि चिकित्सा आहे. तर कारण स्थानिक दृष्टी कोणती असेल ना तर त्या ठिकाणी उत्तर बस्तीनं आपण घालू शकत असतो. एक बस्ती जर असेल तर वाताचं अनुलंबन करून त्या ठिकाणी वात प्राकृत करत असतो. कारण सर्व ज्या क्रिया आहेत म्हणजे ते गर्भाशयाचं मिलन असेल, गर्भाशय त्या स्त्रीबीज पुरुष हे तयार होणं, वाढ होणं, त्यानंतर त्यांचं मिलन होणं, त्यानंतर ते गर्भाशयामध्ये स्थिर होणं, त्या गर्भाची वाढ होणं आणि त्यानंतर प्राकृत त्याचं निष्क्रमण होणं म्हणजे डिलिव्हरी होणं नॉर्मल, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कटिभागामध्ये आणि वाताच्या आधिपत्याखाली येत असतात. म्हणजे आपण वायूची जी दृष्टी आहे ती कमी करण्यासाठी बस्ती त्यामध्ये अनुलोम आणि ह्याची उत्तर बस्ती आणि न्यूरो बस्ती अशा पद्धतीने बस्तीचा उपयोग होत असतो. दुसरं ह्याच्या ज्या क्रिया आहेत अॅलोपॅथीनुसार ह्याच्याकडे काय किंवा आधुनिक विचारानुसार ह्याकडे काय कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं, हार्मोनल इम्बॅलन्स झालं पाहिलं जातं. आयुर्वेदानुसार ह्याची जी चिकित्सा आहे ती नस्य चिकित्सा केली जाते. अणुतेलाचं नस्य असेल किंवा इतर जे बल्ले नस्य असतात चंदन मला लक्षात येसारखे, ह्या बल्ले तेलाची जी नस्य असते त्यामध्ये ते केले जातात आणि हार्मोनल इम्बॅलन्स तो कमी केला जातो. त्याचबरोबर ह्या ठिकाणी बस्ती उत्तर बस्ती ह्यासोबतच स्थानिक जे आहे त्या ठिकाणी पिचू ह्या उपक्रमाचा असंख्य म्हणजे जवळजवळ आम्ही सर्व पेशंटमध्ये हे करत असतो, वापर करत असतो. पिचू ठेवणे त्या ठिकाणच्या सर्व ज्या स्थानिक दृष्टी आहेत त्या निघून जात असतात. ह्याच्यासोबतच धावण करणं म्हणजे डोस देणं आणि त्यानंतर धोपण करणं. आज आपण ही धोपण चिकित्सा ही जवळजवळ लोपच पावत चाललेली आहे, पण साधी जी हे आहे लसूण त्या लसणाचा जो पाला आहे त्याचं जर का धोपण केलं, त्याची जर का धुरी दिली तर त्या ठिकाणचे ज्या श्वेतस्राव असेल किंवा पिच्छिलता आलेली असेल, खराब वास असेल, ह्या सर्व गोष्टी निघून जात असतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या धोपण चिकित्सेनं सुद्धा त्या ठिकाणी फायदा होत असतो. खूपच महत्वाच्या आणि प्रभावी अशा या आयुर्वेदातल्या चिकित्सा उपक्रम आहेत. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे आरोग्य सल्ल्याची. पाहूयात विशेष आरोग्य सल्ला. मासिक पाळीच्या वेळी कंबर, ओटीपोट, पाय दुखणे, पडून राहावेसे वाटणे यासाठी दशमूळ काढा करून गुळ घालून 10 दिवस अगोदर घेणे. शिवलिंगीचे आणि अश्वगंधाचे चूर्ण समप्रमाणात घेऊन 5 ग्रॅम दररोज अशोकारिष्टासोबत घेतल्यास पाळीच्या तक्रारी, ट्युबल ब्लॉक कमी होतात. वारंवार गर्भपात होत असल्यास तेल्या देवदार गायीच्या दुधात उगाळून साखर थोडी घालून सकाळी घेतल्याने व उत्तर बस्तीने स्थानिक दोष कमी केल्यास उत्तम गर्भधारणा होते. तसंच पांढऱ्या वसूची मुळी, अश्वगंधाची मुळी अथवा पिकलेल्या गवठातील बिया यापैकी कोणतेही एक औषधी गायीच्या दुधातून यथेच्छ सेवन करावे म्हणजे निसंशय गर्भधारणा होते. तसंच आजच्या आपल्या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता. या दिवशी 24 सप्टेंबर 2018 सोमवार असेल, सकाळी 11:30 वाजता याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता. तसंच अनेकविध डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय पाहण्यासाठी पाहूयात आमचा पत्ता. निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आपला ईमेल अॅड्रेस आहे hellodoctordkmumbai@gmail.com. फेसबुक आणि युट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर, चिकित्सा आपण आयुर्वेदिक पद्धतीने पाहिली, परंतु कारणांमध्ये आपण उल्लेख केला होता की मानसिक ताणतणाव हे सुद्धा कारण असू शकतं. मग जीवनशैली बदलाचा कसा बरं इथे उपयोग होऊ शकेल? खूप छान प्रश्न विचारला. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भधारणा होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि वंध्यत्व येणं म्हणजे त्यामध्ये एक आलेला अडथळा आहे, म्हणजे त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा त्याच्यामुळे खूप ताणतणाव टेन्शन घ्यायचं कारण आहे. पण होतं असं की 1-2 वर्ष 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना टेन्शन यायला लागतं, चिडचिडेपणा वाढायला लागतो आणि ह्याचं शारीरिक आणि मानसिक दोषामध्ये रुपांतर होत असतं. त्यामुळे त्याची चिकित्सा करताना मात्र शारीरिक आणि मानसिक अशा पद्धतीने केली जाते आणि जर का जास्त जेवढा जास्त वेळ जाईल तेवढं त्यांना टेन्शन वाढत जातं, तेवढं ताणतणाव वाढत जातात आणि बाहेरच्या लोकांचं टेन्शन जास्त असतं. त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने दिनचर्या, ऋतुचर्या जर पालन केली तर त्यांना उत्तम गर्भधारणा तर होईलच होईल आणि सोबत आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे त्यानुसार जर का त्यांनी ही घेतली तर त्यांना गर्भधारणा होईलच, त्यांचे शारीरिक दोष जातील, त्यानंतर उत्तम गर्भधारणा होईल आणि त्यांचं जे मानसिक स्वास्थ्य आहे तेही लाभेल आणि होणारा जो गर्भ आहे तोही उत्तम मानसिक स्वास्थ्य असणारा होऊ शकतो. हे एक. आणि दुसरं,
त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या आपत्तीप्राप्तीसाठी त्यांना कोणतीही ट्रीटमेंट घ्यायची गरज लागणार नाही अशा पद्धतीने आयुर्वेदिक विचार आहे. त्यामुळे त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन आणि थोडासा आयुर्वेदावरती विश्वास दाखवून जर का ट्रीटमेंट घेतली तर मला वाटतं त्यांचं आयुष्य हे नक्की सुखद होऊ शकतं. आणि हाच विचार आयुर्वेदाच्या दृष्टीने सरांनी आज आपल्यासमोर मांडलेला आहे. स्त्रीवंध्यत्व आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून बराच मोठा विषय आम्ही थोड्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही चर्चा आहे, परंतु पुढच्या भागामध्ये आपण पुरुष वंध्यत्वाबद्दल सुद्धा विशेष चर्चा जर तुमच्याकडून हवी आहे. असं म्हटलं जातं की बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसं बरं रुजणार ते बियाणं माळरानी खडकात. आणि म्हणूनच सर्वांगीण जेव्हा आपण विचार करतो, शरीर मन आणि आपलं सत्व याचा विचार जर उत्तम पद्धतीने पुरुष आणि महिला या दोघांनीही केला, अर्थात स्त्री आणि पुरुष यांनी केला, तर उत्तम अपत्याची निर्मिती करणं आपल्याच हातात आहे. या संदेशासह आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप गणपती बाप्पाच्या सुद्धा शुभेच्छा आणि विघ्न सगळी दूर होऊ देत आजच्या विषयाच्या दृष्टीने महत्वाची. पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.